no más lona y acá el cuando le corta. Siente pues. काय म्हणतो तो माणूस काय श्रीमंत आहे? श्रीमंत माणसांच्या बँकेचे कर्ज तुम्हाला माहित नाहीत म्हणून ते श्रीमंत आहेत. सगळ्या नोटी सदर पाहिजे तर बँकेच्या गेटमध्ये गाडे आत सोडणार त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. कलियुगाचा एक नियम आहे, फक्त खरं कोणी बोलायचं नाही, खरं बोलला तो मेलाच. काय नाही श्रीमंत नाही काय नाही, ज्याच्या गाड्यात माल ज्याच्या मुखात नाम तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. बंगला श्रीमंत काय बंगल्यावर जाणार नाही, भले मोठा बंगला आहे पेटवा चल. काय माणसं म्हणतात तो माणूस शिकू दे, किती शिकू द्या, काय कळलं शिकू, रिटायर झाले काही परमानंद झाले नाही, काही पोर लग्नाला आले बापाला पगार नाही, काही 40 वर्षे झाले रुपये पगार नाही, अख गाव सरमंत आहे. काही नाही 10 लाख भरले तर 1.5 हजार घेतात, काही 70 हजार व्यवसाय करतात तर 30 हजार घेतात, आहेत का नाही बोला. काही जूनला परमानंट झाले, जुलैला रिटायर झाले. काय केलं शिकून, त्याची बायको संपत्तीला पोळी म्हणते, बाकी काय शिकली, वांग्याला भाजीच म्हणते, मिठीला भाजीच म्हणते, मग शेवगे शंगाला काय बोंबील म्हणते. चाललंय आंदोलन देते, कुत्रे पीठ खाते, चाललंय सुधारले लोक, पांढरी केस गाडी केली म्हणजे झालं छान, चपला घालून तर मध्ये गेलं हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. हा सगळा वावळ्याचा बाजार आहे, पुढे पुढे सरक करंट लावून निघाय तुम्हाला म्हणत हे सुख नाहीये, ज्याला पडल्या पडल्या झोपे तिथं सुखे वाढावया सुख एक काम, पण ते सुख भक्तीशिवाय होत नाही. आणि भक्ती म्हणजे हे नाही हे माळ घालणं गल लावणं कीर्तन करणं प्रवचन करणं बायका बरोबर सोडून मम्मल दिनं दिवस सोडणं ही काही भक्ती नाही. या पण दिवस चोळेन पाणी अंगणात फेरलं, 2 देव गेले वाटेच्या खाली, ते देव म्हणजे आंघोळ घाल नको पण गाव सोड मारतो, ही काय भक्ती नाही. भक्तीची वेळ खेळका वाक्यात लिहून द्यावा, देहावरचं ममत्व कमी होणं आणि नामावरची प्रीती वाढणं याचं नाव भक्ती. आपण येतो एकाच कामाला, मागच बघायचं आणि सुटलं करायचं, वळवळ करायची नाही, बघायचं जायचं. पुरा 17वा अध्याय, जाड जाणीचे फुले मानस जाणीचे बोले भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजांविषयी, अजून पुरावा काकडा मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाद्याने 4 वेद गदगद वाणी गर्वामध्ये झाली सर्वांनी, माता बावली पाध्यांनी तर शब्द नाही दिला मागोता, साधू संगती निंदा केली आणि भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू. 9वा अध्याय, आगा कर्मी जे यायचं बघायचं जायचं वळवळ करायची नाही. माझंच असं कसं झालं मलाच, म्हातारा माणसं माझे डोळे का गेले, तू तर माझ्या बायांना खडे आणायचा डोळे. आणि मग पडला का म्हाताना मग ए यमा हे यमाला थांब, वर जागा नाही अजून, तू वर पक्ष काढायला असला ना वया खरा तुला खाली राहू दे, तुला वर घेऊन काय मारा मारायला तू नाही. प्रत्येकाला एवढ्या ए प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळ Oh, no.
प्रवचन वगैरे करणारे नीट आहे का उगत नदीवर लोक नागिराज बसव का ते नदीवर लोक का बसतात प्रवचनाला दुसरी जागा नाही बसा आणि तुम्ही त्याचा फायदा घेता काही बरोबरच नाही दहाव्याच्या प्रवचनकाराने ज्ञानेश्वरी पुढे ठेवू नये प्रवचनाला ओवी कागदावर लिहून आला त्या ज्ञानेश्वरीचा डायरेक्ट अपमान आहे प्रवचन रंगात येतात कावळा शिवतो कावळा शिवला का भाषण सुरू होत मी एखाद लगेच म्हणायचं बाबा कावळाला हुडकून घ्या बाबाचे पैसे कुठे राहत्या आता विश्वास वगैरे ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा तुम्हाला एक वाक्य सांगा ज्ञानेश्वरी देवऱ्यात ठेवा आणि भजन्यान सगळं त्यांना ठेवा ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो ज्ञानेश्वरीचा स्पर्श आपल्याला रोज व्हायला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचू नका वाचून पागल झाले लोक देवऱ्यावर ठेवा ज्ञाने कोण कसं ज्ञानेश्वरीची भाषा म्हणजे आईची भाषा आहे आणि हरिपाठाची भाषा म्हणजे बापाची भाषा आहे भूगोलाच्या शिक्षकाला फक्त सात समुद्र माहिती आहे आठवा समुद्र त्याला माहीतच नाही आणि भाषण करणारा एकच समुद्र माहिती आहे सातहा समुद्राच्या पलीकडे पण एक ध्यान ठेवा ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे बोलावाय त्याला अक्षर नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य ज्ञानेश्वरी एक वाक्य समजा ज्ञानेश्वरीच्या अठराव्या त्याचा शिक उभे आहे लोखंडाचा स्पर्श करण्यात आला तर परिसराला जर स्पर्श झाला परिसराचा लोखंडाला तर त्याचं सोडवईल त्याला घासायची गरज नाही नुसता स्पर्श झाला तरी होईल ज्ञानेश्वरीची कृपा जरी झाली तरी कल्याण होईल आपल्याला वाचायचं नाही आमच्या हाताने ते खोकडं आले आम्ही पेपर बंद केले टी व्ही बंद केलाय ते खोकडं घ्यायचं बॉटल आले बसायचं पुढे इथेच प्रेत झाला तरी लोक गेम खेळायच्यात नदी हो इतकी नालायक लोक आहे माता रजळतोय पुढं ना गेम खेळत आम वाचित हॅलो कुठे आहे नदी वय जळतो येतो आणि काय वाचित श्रीगा म्हणाय बोकडे इकडे परमिष्ट झाले 70 वर्षाचे म्हातारे बिगत त्याच म्हणजे आणि UKGला त्याच माय UKG केजा मोका निघाला तो एवढंच कारण इथं चष्मा इथं पुरा चष्मा तर टू टीचर दिसा वर्गात टू टीचर टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघ जण कस काय टीचर भरले पण तुम्ही एका बेंचवर चौक कस काय नव्वदच मधरातून मशी वळी ते एक मला तुम्हाला सांगू मला ज्याला वाढदिवस म्हणून झालं ज्याला शरीर सांभाळता आलं ना त्याला जग मिळवता आलं हे सांभाळा दुनियाबरोबर लोकांना तुमचं काही घेणं नाही लोक फक्त सीझन पुरते
आता समजा किती संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही मेलो माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले मला फायदा काय मी उलथून झाला मला झाला येणार आहे का उठवायला येणार आपण बुडवलो जग बुडवलं काय म्हणणं आहे तुमचं लोकांना तुमचं काय घेणार नाही लोक फक्त सीझन पुरते यूज अँड थ्रो वापरून घेणार सोडून द्यानार लोकांना काय घेणार काही लोक म्हणते बाबा माझ्या पुरीचं माझ्यावर प्रेम आहे तो मेंदू चेक करू नये कोणती तुझ्यावर प्रेम करते अरे ती फक्त एटीएम मोकळं करते प्रेम थोडंच मूर्ख पुरी नाही आम्हा तुझा खिसा रिकामा करावा इतका नालाय की तुम तुझं काय नाही पुरी ते इतक्या भिंड झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करील पुरी MPSC UPSC डॉक्टर इंजिनियर असे पोरं प्रेमच करीत नाही पुरी आणि त्यांना पोरी त्या नागरी आलायला पुरी नुसतं भंगार पोरानं प्रेम करत होता नुसतं मोबाईल बँक गेले नुसतं भंगार पोरानं पुरी प्रेम करत असतो नंतर मी इंग्रजी वाक्य बोलला मिशा मिशा काढल्या गाला थासला बिलगली पोरगी त्याला पोर काम काय करते ही रिवरच्या मुठी सुरीत पाईपलाईन खुलीत खुलीत चमडी चोरी ते पोलिसांना धरलं तर 3 मोटरसायकल सापडल्या त्याच्या आणि ती त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबा दिसतोय डोळ्यात मावळ्याचा माझ हे प्रेम बिंबान सविजय सायला पडे तुमचं काय माते हे बायका पोर बिर मित्र मित्र ही सगळी भामटेची थोडी बंगारच ती त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझ हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे तिने राटातच सोडून द्या सगळ्या लपाडे महाराज पाया पडतो तुमच्या एका 21व्या वर्षी सरपंच होणाऱ्या माणसाचा वाढदिवस आहे याला सांभाळा दुनिया मोरू द्या ह्या लोकांशी घेणं आपलं शरीर सांभाळा लोकांना काही घेणं नाही काही घेणं नाही हे प्रेम बिम बायपा पोर हे सगळं झूट आहे तुमचं काय मत आहे लोक म्हणते माझा मित्र माही 5 वाजता वाट पाहतो पाजायची बंद कर तुम्ही आला तरी ते होतील यार तू मेलो होतो ना तू गेला कस काय आम्ही सोडच पेलो होतो काय लोकांना तुमचं काही घेणं नाही इट फॉर दॅट या जगातल्या माणसांना फक्त 4 गोष्टी लागतात 1 स्वार्थ 2 पैसा 3 मान आणि 4 सत्ता लोकांना काहीच लागत नाही ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी दुनिया मारू द्या मला पैसे मिळू द्या लोकांना काही नाही ओनली आय लव्ह इज अ मनी अँड मनी इज अ लव्ह लाईफ इज अ मनी मनी इज अ लाईफ काय लोकांना गेलं नाही लोक फक्त दाखवतात हे सांभाळा हे सांभाळा हे सांभाळा दुनिया मारू द्या 22व्या वर्षी पोरांची लिव्हर खराब झाली बोलायचं नाही कोणी त्याला आमच्यासारखा बोलला गेमच त्याचा मी आहे सगळ्या दुनियाच्या शिव्या खाला मी सध्या वाळल्या कोळी झालोय वाळल्या कोळी ज्यानं उठायचं त्याला मलाच वाढा लावायचा मी फक्त माणूसच राहिला नाही का त्यानं मला कोणा लावला नाही मी घोडे खाला जन्माने 90% दारुडे एकरीचं लक्ष देते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात माझ्या बापाचं काय जात नाही तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच माहिती 80% कोणी इंद्रिकडे शिवाय देते आम्ही प्रेम करू नका लफड करू नका कोणाचा हात धरून जाऊ त्याला काय करायचं
प्यार क्या चीज है इंद्र को क्या मालूम, प्यार तो अंधा होता है, इंद्र के लिए तो प्यार किया ही नहीं, फिर मारो छक्को। बंगल्यातून पोरी फोडून गेले तर कांदे लावायचे थोडीचे मुकादम झाले, प्यार क्या होताय तर रोप उपडताय उठतो काय करतो, प्यार क्या होताय तर चिंगड्या निवडताय, प्यार क्या होताय तर कांद्याचं उरे लावून शक्यता आहे, कोणी जर बोलायचं नाही तर धर्म पडेल ना, आपल्याला कीर्तना नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे, कीर्तन करायचीच नाही आपल्याला, आपल्याला पहिला धर्म वाचवायचा काय मध्ये आपले, आणि संकट धर्मावर आहेत, माणसाला काय म्हणजे काय वाचित, थोडं आमच्या बोलण्यात राहील काय भर पडला, काय आम्हाला तुमच्या बद्दल सांगत उभं राहायचं काय, फक्त सत्य येते थोडं मांडलं पाहिजे काय मध्ये तुम, आणि 22 वर्षी पोरांची लिव्हर खराब झाले आणि 35 वर्षी पोरं मेली, कोणी बोलायचं नाही, या 4 वर्षामध्ये पोरीने 25% बाप कसे नेलेत, पोरीला पळून जायचं बापाला कोणी सध्या पाया पडायचं सापडून आला की नाही म्हणायचं माय बापाला काय प्रेम करते आहेत का नाही अशी बोला, तुम्ही आजारी कुठे चाललंय हे समजा ना, दुनियाभर मी रोज कीर्तनात सांगतो हे समजा, याला 4 रोग आहेत सध्या, 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर, काय म्हणते तुमचं, एज्युकेटेड लोक डेला आहे का, सगळ्यात जास्त पेशंट सध्या कॅन्सरचे आहेत, आणि बऱ्याच लोकांचा असं म्हणणं की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तसं नाही, 7 लाख लोकांना कॅन्सर व्हायला लागला, तुमचं काय म्हणते, आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात, अरे एक मेन मुद्दा सांगा, लोकांना खायलाच नाही, लोकांनी म्हणते गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोने नवा पावल्यात, पांढरी केस काळी केल्यात, मी शेवी सकाळी द्यात, कोंबड धिंडात आणि पाव खात्यात, निघा रावला पाव इडली टोस डोस बर्गर सर्गर बर्गर बर्गर पिझ्झा नूडल मर तो मठ्ठा एक पाणी आणलाय, कोण नालाय कोण सरतो, त्याचा शोध लावला पाहिजे, मठ्ठा शोध लावला पिसावला पाहिजे, कोणी शोधो मठ्ठा हे बऱ्या मध्ये ते मठ्ठा मठ्ठा कोणी शिकून आलं काय पाहिजे काय मठ्ठा काय पाहिजे पांढर पाणी त्याच्यात बर्फ 22 गॅलन फेल माय सेंद्रिय कावडा बाथरूमपती पोळ्याला जर नाही आणि ते घरी गेलो बाथरूम मधून बाहेर येईल उभं राहिलं तो खळखळ खळखळ बसलो तो खळखळ खळखळ नुसतं उभा राहिला खळखळ खळखळ बसला खळखळ खळखळ मारा नाही घातो हे बरे मॅगी खात आहे बापालाही द्यायचं आहे मॅगी म्हणजे तो उडी आहे तू खातो का रे मॅगी खा खात स्टीम पेतो का क्वालिटी खायला काय रोग झाला खायला तरी आहे नुसत्या गाड्या घ्यायच्या पावडर पावडर आणि साबण साबण तर इतकी लावायची मुरी तोंबली आता ते कोलगेटच्या ज्या आहे तिथे एक म्हातारी आली ती म्हातारी कुठून आणली तिचा एक शोध लावला पाहिजे तिचा आधार कार्ड चेक ती म्हातारी कोणी अशी जखर म्हातारी आहे हे तर माझं कॅल्शियम आहे मरते काय म्हातारी ज्या रस्त्यात ती पोर स्फोटी आता काय बघ अरे फेरे लवली लावून जर माणसं बोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो फेरे लवली झोपलोच असतो काय चाललंय महाराज आंधळं दळीत काय लोकांना खरं बोलायचे दिवस काही सामना काय खोबरं नाही खारका नाही हा ना इडली पाणीपुरी बापाला खाल्ली पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या गाव्या जेव्हा त्यात हलकट त्या रोट्या आणतो रोट्या त्या बनवायला तवा नाहीये तावा आहे आणि ती पलटी करायला उलटली नाही हुक आहे हुक 1 2 3 1 2 3 1 2 3 तरी
बावीस बावीस रोट्या खाणारे सांड हो बावीस बावीस माझ्या पुढे बसेल येतात आत्ता बावीस रोट्या खातो ना खरात फॅन लावलं तरी वाज जाईना घरात हसण्यावरी गोष्टीने हे थोड इंद्रिकेतलं कीर्तन का झोंबत ते खरंय म्हणून मला तकलीफ कशामुळे होती मी खरं बोलतो म्हणून त्याची फळ भोगितो खरं बोलतो कुठे आले खोबरं खा खारका खा काजू खा गरिबी आल्या मला तीस रुपये लिटरचं दूध पेत नाही ब्याऐंशी क्वार्टर पेतो तू गरीब आहे गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही गरिबा इतके आकडे कोणी लावित नाही गरोबा इतका मटका कोणी खळत नाही आणि गरिबा इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही भांडण म्हणलं का गरीब नाही केला कुत्र्याला तरी लाथ आणि काहीतरी करील असतो त्याला भाषण भांडण नाही झालं तर गुजगुले होते याला समजा कॅन्सर म्हणा नाही फक्त रोडच खाणं बंद करा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा आजपासून सगळ्या माणसाने आपल्या गावातल्या माणसाच्या वाढदिवसाला एकच काम करायचं फक्त बाहेरचं खाणं बंद करा कॅन्सर होणार नाही पिटलं खा घरीच खा दूध प्या मरा ना घरी खा ना आणि घरी खाणं परवडत नाही ना डांबरीलाच पाहिजे का बंगल्यातून निघतो रोडला पै खातोय तो बाई तू केली का आला दरिद्री एज गरज खा कॅन्सर पॅरालिसिस पॅरालिसिस काय होतो रक्तच नाही तिसरा रोग अटॅक आणि आता जास्तीत जास्त पेशंट काय आहे गाडीत बसला अटॅक पोहे खात होता तुमच्या तोंडात तसं नदीला गेलो तुमच्या गाडला म्हणता गेलो हे अटॅक आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का कॉलेजचे पोरं गेले महाराज मंडळी अटॅक हा रोग नाही अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये हा मानसिक तणाव आहे आणि अटॅक काय येतो लिहून घ्या एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट हॅज अ फोर पार्ट इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल व्हाईट ब्लड कॉर्पसल अँड रेड ब्लड कॉर्पसल इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रेझेंट दॅट इज व्हाय ब्लड हॅज अ रेड कलर व्हेन द थिंकिंग इज हाय अँड ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू हार्ट इज लोअर जेव्हा हृदयाला रक्त कमी पडतं आणि विचार जेव्हा जास्त होतात तेव्हा त्या व्यक्तीला घाण येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो इट इज कॉल्ड अटॅक आणि अटॅकला कोणाने नाही का इट इज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन अटॅकला औषध नाही अटॅकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरायची तिचं परत चिंतन करायचं नाही तो विषय सोडून द्या कॉलेजला असताना पुरीन धोका दिला स्वभाव तिचा तिचं ऑपरेशन झालं तरी तिला टेस्ट असलंच होतो म्हणजे पागल आहे सोडून द्यायचा तो विषय काय होत आणि अटॅक बिटॅक येणार नाही आणि अटॅकचं दुसरं अटॅकचं दुसरं कारण म्हातारी माणसं संसारातल्या गोष्टीची चिंता करायची नाही पोरगा विंडो निघला निघू द्या जर म्हातारी राहिला त्यात काही काही पागल पोरग व्हायला निघलं ते येतानाच व्हायलं होतं व्हायला निघलं उलट आपले लोक मूर्ख आहेत का पोरांना लवकर व्हायला देत नाही चुकीच आहे रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोरा व्हायला दिला पाहिजे भांडेल तुला मिळालेलं हे मॉडेल बरकॉट आठवड्यात पोर जागे होती त्या मग तुम्हाला मला सवय लागली मी हलकत येते तुमच्या सारखा मग सांगिरी खाली त्यानं पाहिजे घरी आणि करा हे गाचपान पाहिजे आणि याने बायकोचं ऐकायचं आणि आपल्यावर धावायचं मग आपण लगेच बाबरी खाली बसायचं काय माझ्या सगळ्यात मजा आहे काय केलं काय झालं तो काय केलंच का आला आता मलाच म्हणतो का घरात राहू नको त्याची बात म्हाताऱ्या माणसाने कधी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही महिला मंडळ दोन गोष्टी घरात कधी सुनबाई देऊन पाहिलं सुनबाई काय नवीन सुनबाई बोलणार जे तुम्हाला नवी नवरी पाहिली तुम्ही नवी नवरी नवी नवरी 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 नवरी
पाहिले नवी काय कुड लावी सांगता येत नाही. ढोर बांगड्या, लिपस्टिक, मोकार पावडर, इथल्या भट्टीत चमकी, इथं यगळा कलर, इथं यगळा कलर. आणि बोलायला जर लागली ना व्याकरणच कोण शिकली काय कोणा. गुरुजी होता तिला व्याकरण. आणि येणारा माणूस कोणी पाहुणा आला तर ती पाया पडाय हजर. 550 रुपये मिळत त्या पाया पडाय. तिनं तलाका सुटवायचा आणि येईन ते त्या पाया पडायचं आणि शान पाणी लगेच नवीन नवीन बघा. आणि मी ती सासू बोली, तिनं म्हणायचं बाई काही असं बर का माझ्या बाप्याचं उशिरा झालं बर का, पण वस्तू लय जोरात नाही. मी आता म्हणलं बाप्या देवालाच सोडायला होत, देवानं जरा ना ऐकलं वस्तू लय खास मिळाली. शेळ्यांचं पाहती, कोंबड्यांचे पाहती, मी तर आता खुशाल डोळे मिटायला पहिल्या आठवड्यात बर का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला येसन घातली. मग तिला विचारायचं कस काय काय सांगतील काय ऐकती आई ते बरं आहे बाई स्वप्न नव्हतं मा पप्या एवढं बदलत. फार पागल झाला बाई मा पप्या. भांडे घासाय संग दोन द्वार संग घास कापाय संग गिनी काढाय संग. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बाई पुढं उभी केली तरच त्याला दूध निघत नाही तो दुलही निघत नाही. पप्याला नक्की त्या पोरीनं काहीतरी अशा म्हणणार आहे माझ्या पुढं बसल्या आता. अहो बाबा कसं ते साखर कशातही घाला गोडची कारलं कसं खा थोडूशी मिरची कशी याला सांभाळा ती दुनिया मोर द्या. बायका नाही दादा आहे त्यांनी जीव लावा. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नाच सोडून द्या तुमचे लग्न नाही होणार. त्यांनी आता असेच दिवस करायचे. रेंज काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत. माझं तिथं ऐकल्यावर सुधरत नाही तुमच्या एकटं असत तिकडेला. आणि सगळ्यात मोठा परिणाम अपघात. आणि आता सध्या लोक लोक कशाने मारतात अपघाताला खायला नाही. तू कितीला रे कितीला तू सौतीला तुला इतरच काय काम राहिलं. तू 3 वर्ष शाळाच बंद होती.